नमस्कार शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत लॉकडाऊनचा धसका घेऊन शेतकऱ्यांनी कांदा बाजारात आणला आणि कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दुसरा लॉकडाऊन लागण्याची शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कांदा बाजारात आणला आहे त्यामुळे दर पडले आहे याविषयी अधिक माहिती अशी की कांद्याची भाववाढ कायम राहील या आशेवर साठून ठेवलेला आणि नव्याने पिकवलेला कांदा कमी भावाने विकण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे पुन्हा लॉकडाऊन होण्याच्या चर्चेच्या दास्तीने घेऊन शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कांदा बाजारात आणण्यास सुरुवात केल्याने भावा तीन ते चार हजारांनी घसरण दिसून येत आहे दिवाळीपूर्वी कांद्याचे भाव वाढले होते साधारणपणे आठ ते नऊ हजार रुपये कुंटलप्रमाणे बाजार समितीत कांद्याचे लिलाव होत निर्व, आया, का होते भाववाडीची शक्यता लक्षात घेऊन निर्यातीपासून साठवणुकीपर्यंत विविध निर्ब निर्बंध सरकारने लागू केले कांदा आयात आयातीचाही प्रयोग झाला तरीही बराच काळ कांद्याचे भाव टिकून होते कांद्याचा भाव काय राहील असा अंदाज बांधून शेतकऱ्यांनी नवीन कांद्याची लागवडही केली जुना कांदा संपत असताना हा नवा उन्हाळी कांदा आता बाजारात येऊ लागला आहे दिवाळीनंतर मात्र अचानक भाव घसरले आहेत कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवून पुन्हा लॉकडाऊन केले जाण्याची चर्चा सुरू झाली आहे पहिल्या लॉकडाऊनचा फटका शेती मालाच्या वाहतुकीला बसला होता हा अनुभव लक्षात घेऊन कथित लॉकडाऊनच्या आधी आपला माल विकून मोकळी व्हावे हो असे शेतकऱ्यांना वाटू लागले आहे शिवाय वादळी पावसाची शक्यता व्यक्त होत असलेले नुकसान टाळण्यासाठी कांदा विक्रीला वाढला काढला आहे त्यामुळे चाळीत साठवलेला जुना कांदा तर बाहेर काढला शिवाय नव्यानेही उत्पादित कांदे कांदा ही लगेच बाजारात आणण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे प्रत्येक ठिकाणाच्या बाजार समितीमध्ये शेकडो कुंटल कांद्याची आवक होऊ लागली आहे कांद्याचे लिलाव असलेल्या दिवशी बाजार समितीच्या बाहेर कांदा घेऊन आलेल्या वाहनाच्या मोठ्या रांगात रांगा दिसून येत आहे दुसरीकडे व्यापाऱ्याने साठवणुकीवरील बंधने आणि त्यांनाही वाटणारी लॉकडाऊनची स्थास्ती यामुळे लिलावातील खरेदीवरही परिणाम होत आहे यामुळे कांद्याचे भाव घसरले आहेत पूर्वीचा एक नंबरला कांदा सात ते आठ हजार रुपये हमखास भाव मिळत होता आता तोच भाव साडेतीन ते चार हजारापर्यंत घसरला आहे त्यापेक्षा कमी प्रतीचा कांदा एक ते अडीच हजार रुपये कुंटलने खरेदी केला जात आहे यामुळे शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे मधल्या काळात वीस ते पंचवीस रुपये भाव जुडीपर्यंत गेलेली कोथिंबीरची भावही गडगडले आहेत भावपाड झाल्याने भाववाढ झाल्याने मोठ्या प्रमाणात कोथिंबीर लावण्यात होती त्यामुळे उत्पादन आणि आवक वाढली असून कोथिंबीरची जुडी दोन ते पाच रुपयाने विकली जात आहे वाहतूक खर्चही परवडत नसल्याने अनेक शेतकऱ्यांना कोथंबीच्या पिकावर नांगर चालवायचे दिसून येते तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर आपले यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र